अखंड हिंदुत्वाचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देश देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्तान हिंदू हिंदुस्थानाचे एकमेव हिंदू सम्राट हिंदू धर्म रक्षक सरसेनापती महानेता बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. आजच्या दिवसाची सुरुवात मित्रांनो बाळासाहेबांच्या या घोषवाक्याने करतोय, कारण ही स्पर्धा जर आपण पाहिली तर मोहनदादा पाटील द ग्रेट मराठा आयोजित मुख्यमंत्री चषक 2020 आपण हा रणसंग्राम मित्रांनो सातत्याने पाहत आहात. आज जवळपास या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि आजच्या या तिसऱ्या दिवसाची सुरुवात मास्टर्स क्रिकेटनं सुरू होते. तर मित्रांनो आठवणीत आजच्या होत आहेत, जवळपास सुरुवात झाली होती 2011 या काळखंडापासून या स्पर्धेला. आणि आपण पाहतायत तर ज्याप्रमाणे 300 मावळ्यांना घेऊन पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न जवळपास 32 तोळ्याच्या त्या सिंहासनापर्यंत पोहोचलं गेलं. त्याचप्रमाणे मोहनदादांविषयी म्हणायचं गेलं तर द ग्रेट मराठी सुरुवात, द ग्रेट मराठा संस्था, द ग्रेट मराठा मंडळ, मात्र जी सुरुवात झाली होती त्याविषयी नक्कीच मला तर वाटतं मनीष चर्चा करायला हवी आपण मोहनदादा सोबत, कारण आज जर आपण पाहतात मनीष तर द ग्रेट मराठा परिवार हा एक सर्वात मोठा परिवार पाहायला मिळतोय. मात्र सुरुवात द ग्रेट मराठा कुठल्या पद्धतीने झाली याविषयी देखील आपण मोहनदादा सोबत चर्चा करणार. सध्या तरी वळतोय आपण या मास्टर्स क्रिकेटच्या सामन्याकडे. मनीष पाटील माझ्या सोबत आहेत. मास्टर्स क्रिकेट मित्रांनो 1989 तो काळ, 1989 साली आदरणीय सन्मान्य विनोदजी म्हात्रे साहेबांच्या डोक्यात एक सुपीक संकल्पना निर्माण झाली होती की 40 नंतर काय, 40 नंतर काय करायला हवं या आपल्या प्रत्येक व्यक्तीनं. नक्कीच या चेंडू नंतर त्या विषयाकडे वळतो. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन चेंडू आतळला होता, बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न होता यावेळेस फलंदाज झाला, मात्र चेंडू निघतोय यष्टीच्या मागे. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. संजय आणि नरेश ही सलामीची जोडी 9:47 पहिला चेंडू या मैदानाच्या आतमध्ये पडला जातोय. जुचंद्र मास्टर्स मनीषने मगाशी म्हटलं की बाळको वाघवीळच्या नगरीमध्ये विजेतापद पटकावलं होतं, यावेळेस आउटसाईड लेग स्टंपचा चेंडू आतळला होता, स्वीप केला गेला, चेंडू निघून जातोय तो म्हणजेच सीमारेषेच्या बाहेर 4 धावसाठी. आणि यावेळी पारितोषिक देखील आहे, प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक या मास्टर क्रिकेट स्पर्धेसाठी आदरणीय सन्मान्य श्रीयुत मोहन रवींद्र पाटील यांच्याकडून ते पारितोषिक लावलं गेलं आणि पारितोषिक जमा झाले. तर नक्कीच आता पहिल्या जेव्हा यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला आपण पाहतात लॉंग ऑन रिजन मध्ये शतरक्षक आहेत, तिथे प्रोटेक्शन करण्यासाठी फक्त एकच मिळेल. एकने संघ पुढे निघतोय, धावसंख्या धाव फलकावर लागली जाते. बापाने या संघाची ती म्हणजेच 5 या धावा. राम आज जुचंद्र संघाच्या मनीष प्लेइंग 11 बद्दल बोलायचं गेलं तर काही चेहरे आज दिसत नाही आहेत. आज आपल्या गावातील संघ पाहायला मिळतोय जुचंद्र मास्टर्स. यावेळेस बॅकफूट पंच इन टू द गॅप, हा चेंडू सीमारेषेजवळ अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. कांचन चेंडूला फील्ड करण्यासाठी वेगाने निघून जातोय. तत्पूर्वी हा चेंडू फील्ड होईपर्यंत या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. दोन्य संघ पुढे निघतोय, धावसंख्या होते ती 7. आदरणीय सर्वांनी श्रीयुत हरियर पाटील साहेबांचं आगमन झालंय, ते म्हणजे चंडिका न्यास समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांचं अधिकाधिक स्वागत असेल. 7 धावा आणि खरोखरच जी कामगिरी वाघवीळच्या नगरीमध्ये जुचंद्र संघानं केली होती ती वाख्याने जोगी होती, कारण जवळजवळ अनेक बलाढ्य संघांना, जे संघ फॉर्म मध्ये आहेत मास्टर्स क्रिकेटमध्ये, त्या बलाढ्य संघांना बाहेर टाकलं होतं. यावेळेस थोडीशी मिसफील्ड, काही सेकंद उशीर चेंडूला उचलण्यासाठी आणि याचा फायदा उचलत आहेत हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजय आणि नरेश. एक म्हणजे सुरुवातीला आपण पाहिलं मुंबईचा संघ दहिसरचा संघ, या दहिसरच्या संघाला एका बाजूने उडवलं. त्यानंतर म्हणायचं गेलं दुसरा संघ सामोरा गेला गेला जुचंद्र या संघाला, तो म्हणजेच कोळशीचा संघ. हा देखील एक मोठा संघ होता जो सध्या तरी आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये टॉप लेवलला आहे. या संघाला देखील जुचंद्र संघानं बाहेर काढलं होतं. यावेळेस फक्त क्लिक केलं गेलं, शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर लक्ष ठेवलं, अंतिम क्षणी आपल्या बॅटचं ब्लेड ओपन करून थर्डमॅनच्या दिशेने ढकलण्याचं काम फलंदाज करतोय. त्यानंतर सेमीफायनलचा सामना अप्रतिम सामना झाला होता. सेमीफायनलमध्ये जवळपास मनीष तुझ्या माहितीसाठी घोडबंदर संघ जो सध्या टॉप रँकिंगमध्ये, ज्या संघानं 2017-2018 हे पर्व गाजवलं होतं मास्टर्स क्रिकेटचं, या घोडबंदर सारख्या बलाढ्य संघाला बाहेर काढलं गेलं या जुचंद्र संघामार्फत. 1 चेंडू 6 धावा सेमीफायनल सामना. गोलंदाज अलंकार तरी
कुणी विचार केला असेल की एसटीच्या मागे षटकार मारेल पुष्पराज मात्रे, मात्र तो षटकार मारला गेला आणि ती मेगा फायनल खेळली गेली खास करून जुचंद्र संघाकडून. त्यानंतर मेगा फायनलला झुंजा झुंज दिली मीरा मास्टर संघासमोर. रवी पाटील जो मीरा संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू मानला तो, त्या रवी पाटीलची विकेट लवकरात लवकर काढली गेली जुचंद्र मास्टर संघानं आणि तो देखील सामना मेगा फायनलचा सामना जुचंद्र मास्टर संघानं जिंकला आणि ह्या वर्षाची पहिली फायनल आपल्या केशामध्ये टाकली. मनीष पाटील नक्कीच खूप चांगलं यावेळेस जुचंद्र मास्टर संघाचं यावेळेस परिवर्तन पाहायला मिळतंय, कारण आतापर्यंत या एकंदरीत हंगामाचा विचार केला तर अजूनपर्यंत एकही पारितोषिक नावावर केलं नव्हतं आणि पारितोषिक नावावर केलं ते प्रथम क्रमांकाचं. एक खरंच विलक्षण अशी बाब आहे, प्रशंसनीय अशी गोष्ट आहे, कौतुकास्पद कामगिरी यावेळेस जुचंद्र मास्टर संघाच्या एकंदरीत सर्व खेळाडूं केले आणि तोच वारसा घेऊन आजच्या या सामन्यामध्ये देखील विजयाच्या दिशेने आगेकूच करण्याचा प्रयत्न होणार आहे. तर पाहायचंय बापाने संघ देखील चांगल्या स्थितीत जाणवतोय, कारण अजूनपर्यंत एकही गडी बाद झाला नाहीये आणि धावफलकावर एका षटकात समाप्तीनंतर 10 धावा आहेत. पुढील सामना असेल मुख्य स्पर्धेचा, तो म्हणजे डीजे उत्तन विरुद्ध फ्रेंड्स इलेव्हन मिरवड, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी एक डाव संपल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचंय. तर दोन्ही पंचांना मी विनंती करतोय लक्षात ठेवा, आपण हे मुख्यमंत्री चषक खेळत आहोत आणि त्या कारणास्तव ज्या या स्पर्धेची नियमावली असेल तेच नियम आपण या स्पर्धे सामन्यासाठी देखील घ्यायचे आहेत. विशाल नाईक अँड बंड्या दोघांनाही विनंती करतोय, कारण जे आपले मास्टरचे नियम आहेत ते लावू नका. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 10. 2017 मनीष जुचंद्र संघाचं आगमन झालं होतं मास्टर्स क्रिकेटमध्ये, मात्र त्यावेळेस निव्वळ 2 सामने खेळले होते. शॉर्ट ऑफ लाईन बॅकफुट पंच इन टू द गॅप, चेंडू वेगानं सीमारेषेजवळ जाताना दिसतोय. कांचन चेंडूच्या मागे, महेंद्र भगत चेंडूच्या मागे धावत आहेत. चेंडू उचलेपर्यंत फेकी येईपर्यंत इथे या 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. वन शॉटचा इशारा पंचांमार्फत, म्हणजे या 2 धावा गृहित धरल्या जातील. 2 धावेनं धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या होते ती म्हणजेच 12. मित्रांनो 2018 पदार्पण जुचंद्र मास्टर्स संघाचं, त्यावेळेस 2 सामने फक्त खेळले होते, 2 स्पर्धा फक्त खेळल्या होते जुचंद्र मास्टर्स संघ. त्यानंतर 18 आणि 19 हा काळखंड पूर्ण वर्ष जुचंद्र संघ मास्टर्स क्रिकेट खेळला, मात्र तितकासा अनुभव नव्हता मास्टर्स क्रिकेटचा या संघाला, तितकीशी नियमावळीची माहिती नव्हती आणि खास करून मनीष म्हणायचं गेलं तर जुचंद्र संघाला जवळपास 21 संघांची तंतोतंत माहिती नव्हती. त्या कारणास्तव जुचंद्र संघ थोडासा बॅकफुटला होता. यावेळेस आउटसाइड लेग स्टंप हा चेंडू हाताळला होता. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. संघ 1+1 असे या 2 धावा धावफलकावर लागतात, धावसंख्या 4. आणि त्या कारणास्तव 2018 आणि 2019 तो हंगामा जुचंद्र संघासाठी खूप खराब गेला, मात्र 19 आणि 20 पर्व एका वर्षाचा दानगा अनुभव घेऊन या नवीन पर्वामध्ये जुचंद्र मास्टर्स संघानं पदार्पण केलं आणि या पदार्पणामध्ये जवळपास 10व्या स्पर्धेमध्ये विजेतापद. क्या बात आहे. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू, मात्र चेंडू जास्त कट होतोय, लेग ब्रेक पाहायला मिळाला, मात्र हा चेंडू रिलीज करायला होता राजेंद्रनाथ मिडल स्टिकवर, हा चेंडू रिलीज केला जो जवळपास 5व्या एसटीवर, त्या कारणास्तव हा चेंडू जवळपास भरपूर प्रमाणात बाहेर निघून गेला. एक धाव पुन्हा मिळते धावफलकावर मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात. या 2 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत, धावसंख्या होते ती 5. मनीष पाटील माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि नक्कीच मी 2 दिवस मनीष या स्पर्धेचा आनंद घेतोय मोबाईलच्या द्वारे. मात्र मोहनदादांविषयी म्हणायचं गेलं तर टायटल सॉन्ग आता कुठेतरी पाहायला मिळते. ज्यावेळेस मी पहिली स्पर्धा केली होती मोहनदादांच्या मुलींच्या जन्मदिनानिमित्तानं, शॉर्ट ऑफ लेन चेंडू हा होता. त्यावेळेस हा चेंडू कदाचित आढळला गेला तो पॅडवर. तर त्यावेळेस निधीच्या जन्मदिनानिमित्तानं जी मी स्पर्धा अंडररमची केली होती चंद्रपाड्याच्या त्या मैदानावर, आणि त्यावेळेस माझ्यासोबत कांबळे देखील होते आणि मी म्हटलं होतं दादांना की दादा, आणि कांबळे त्यावेळेस एकच गाणं तिथे सातत्याने वाजत होतं, एकच वादा राजू दादा. त्यावेळेस मी म्हटलं होतं एकच वादा मोहन दादा, मात्र एक गाणं मोहनदादांविषयी व्हायला हवं, मोहनदादांविषयी एक म्हणायला हवं. याविषयी चर्चा नक्कीच होईल या चेंडूनंतर. ह्यावेळेस ऑन द राईट चेंडू खेळतोय, चेंडू मिड ऑफ रिझनमध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न करतोय राम, मात्र हा 1 धावेसाठी फटका पाहायला मिळतोय. 1 ने संघ पुढे निघतोय, धावसंख्या 6 आणि कांबळे धावसंख्या 16. त्यानंतर कांबळे म्हणायचं गेलं तर आज ते मोहनदादांचं गाणं पाहायला मिळतंय. ज्यावेळेस आपण टायटल सॉन्ग ऐकतोय या स्पर्धेचा खूप आनंद वाटतोय, कारण आतापर्यंत जी कामगिरी आहे दादांची, यावेळेस ऑन साईडला खेळला जातोय, शतरक्षक नाही आहे स्वतः गोलंदाज, आपल्या फॉलो थ्रूमध्ये चेंडूला फील्ड करण्यासाठी वेगाने पुढे निघतोय. तत्पूर्वी या 2 धावा पुन्हा एकदा वन शॉटचा इशारा पंचांमार्फत. रनिंग बिटवीन द विकेटचा विचार केला तर पॉपिंग क्रीज क्रॉस करताना कुठेतरी कमतरता जाणवत आहे या दोन्ही खेळाडूंकडून. 1च धाव धावसंख्या होते ती म्हणजे 17. जवळपास अशा 2 व्यक्ती मित्रांनो या परिसरामध्ये आहेत ज्या व्यक्तीच्या
पायरीतून त्या व्यक्तीच्या घरातून अजूनही कोणी रिकाम्या हाताने परत गेलं नाहीये. एक म्हणजे आपले सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय मोहनदादा पाटील, दुसरं म्हणजे आपले आदरणीय सन्माननीय विजय शेठ गोविंद पाटील. या दोन व्यक्तींचा नक्कीच मी आदर करतोय. आपल्या या समाजाविषयी म्हणायचं गेलं तर फक्त क्रिकेटच नाहीये, लक्षात ठेवा क्रिकेटच नाहीये, तर कुठल्याही सामाजिक कार्यासाठी देखील या दोन महान व्यक्तींचा पुढाकार असतोय. आज जर आपण पाहिलं तर प्रत्येक शालेय मुलांचा गौरव करण्यात येतोय. शॉर्ट ऑफ लाईन यावेळेस चेंडू टॉस होतोय, कौतुक करेन मी राजेंद्रचं. तो जुना राजेंद्र पाहायला मिळतोय या मैदानाच्या आतमध्ये. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती म्हणजे 17. 17 आकडा मित्रांनो खतरा म्हटलं तर, मात्र 17 आकड्यावर मी अनेकदा मोठमोठे फटके देखील मास्टर्स क्रिकेटमध्ये पाहिलेले आहेत, लक्षात ठेवा. तर ज्यावेळेस निधीच्या जन्मदिनानिमित्तानं जी स्पर्धा ऑर्गनाईज केली होती त्यावेळेस दादांना विचार केला, मोहन दादांना विचार केला होता की जे निधीच्या जन्मदिवसानिमित्तानं जे संघ खेळतील यस पाणी घेऊन जायचंय, त्या संघांना आपण जेवून देऊ. जितके खेळाडू येतील, जितके संघ येतील, त्या सर्व खेळाडूंना आपण जेवून देऊ. मात्र त्यानंतर विचार बदलला गेला. तर निधीच्या जन्मदिनानिमित्तानं आपण जर पाहिलं तर कामण इथे जे आश्रम आहे ते आश्रमामध्ये दादांच्या मुलीच्या जन्मदिनानिमित्तानं संपूर्ण त्या अनाथ बालकांना जेवण देण्यात आलं होतं. आणि हा देखील एक सामाजिक उपक्रम होता दादांचा. आणि आज जर या द ग्रेट मराठा मुख्यमंत्री चषकाविषयी म्हणायचं गेलं तर क्रिकेट तर आहेच मनीष, मात्र या क्रिकेट व्यतिरिक्त सामाजिक कार्य देखील दादांकडून होत आहे, ते म्हणजे शालेय मुलांचा गौरव. यस मनीष पाटील, नवीन दरवर्षी नवीन नवीन संकल्पना घेऊन येतात आणि क्रिकेट सोबतच सामाजिक बांधिलकी जपणं हे महत्वाचं असतं. आणि सामाजिक बांधिलकी दरवर्षी जपली जाते. यावेळी आपण विचार केला झाडे लावा झाडे जगवा, हा देखील एक बोधवाक्य या स्पर्धेचं म्हणू शकतोय. आणि जवळपास गेल्या 2 दिवसापासून वेगवेगळ्या शाळांच्या वेगवेगळ्या चांगल्या गुणगौरव केला जातो विद्यार्थ्यांचा, आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या बुद्धिमत्तेचा यावेळेस खूप चांगल्या रीतीने सन्मान केला जातोय. खूप चांगला त्यांचं यावेळेस अभ्यास पाहायला मिळाला. जवळपास 90-95% असे मार्क्स त्यांना त्या विद्यार्थ्यांना मिळाले होते आणि त्यांचा गुणगौरव केला गेला पाहिजे होता. आणि तो गुणगौरव गेल्या 2 दिवसापासून करतोय आणि आजच्या दिवसात देखील तो गुणगौरव केला जाईल. एक चांगली सामाजिक बांधिलकी पाहायला मिळते आदरणीय सन्मान्य मोहन रवींद्र पाटील यांची. नक्कीच नक्कीच. इथे ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आत जाते, मात्र आम्ही वळतोय मनीष पाटील यांच्या दिशेनं. बापाने संघ मनीष आगरीकुळी समाज मंडळाचा एक संघ आहे आणि नक्कीच या संघाविषयी देखील माहिती असायला हवी आम्हाला देखील. नरेश एक कर्णधार आहे. नरेश यावेळेस पाहायला गेलं थोडासा तुटपुंजी फलंदाजी करतोय, पण मात्र नरेशकडे तो यावेळेस कला आहे. तो 5 षटकांमध्ये मैदानात तग धरू शकतो. संजय एक अग्रेसिव्ह बॅट्समन आहे. अजूनही रमेश जो अजूनही तंबूमध्ये वाट पाहतोय, रमेश एक चांगला बॅट्समन आहे. सदानंद यावेळेस पिन चिटर आहे, म्हणजेच काय जवळपास 1-7 बॅट्समन आहेत बापाने मास्टर संघाकडे. धावसंख्येचा विचार केला 5 षटकापर्यंत जवळपास 40-45 धावप्रकार लावू शकतील बापाने मास्टर संघाच्या खेळाडू, कारण एकत्रित चांगला खेळ आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी खूप चांगली प्रगती बापाने मास्टर संघाच्या सर्व खेळाडूंनी केलेली आहे आणि प्रगती आज दाखवावी लागेल, कारण तुम्ही आज वेगळ्या संघाबरोबर खेळताय. दरवर्षी तुम्ही जवळपास 14 संघांसोबत खेळत असताना, मात्र आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेच्या जुचंद्र या संघासोबत खेळताना यावेळेस मात्र थोडंसं वेगळा खेळ दाखवावा लागेल बापाने मास्टर संघाला. नक्कीच मास्टर्स क्रिकेट म्हटलं मित्रांनो तर मास्टर्सचे भरपूर इतिहास आहेत आणि त्याकडे आम्ही वळणार आहोत. यावेळेस कौतुक करेन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत गोलंदाज येतोय, तो म्हणजे प्रशांत, ज्यानं खऱ्या अर्थानं वाघवीळ मास्टर्सच्या त्या स्पर्धेमध्ये जुचंद्र संघाला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत नेलं होतं. ह्या गोलंदाजाविषयी चर्चा केली जाईल. यावेळेस सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करतोय, चांगला मनगट्याचा वापर केला गेला, सिंगल फक्त कन्वर्ट केला गेला, स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं फलंदाज नरेश मार्फत. तर मित्रांनो 6 विकेट्स काढल्या होत्या, 4 षटकं हाताळली होती, 37 धावा या गोलंदाजानं त्या वाघवीळच्या मैदानावर खास करून खर्च केल्या होत्या. कौतुक करेल मी, कारण रँकिंग मध्ये होता, बेस्ट बॉलरच्या रँकिंग मध्ये होता. मात्र सुरेंद्र मात्र मॅन फ्रॉम मीरा जो संघ आपण उद्याच्या दिवसामध्ये पाहणार आहात, त्या गोलंदाजानं कुठेतरी पुढे वाटचाल केली आणि खास करून मागे टाकलं ते प्रशांतला. आणि त्या कारणास्तव बेस्ट बॉलर हा मात्र पुरस्कार प्रशांतचा त्या वाघवीळच्या स्पर्धेमधून हुकला गेला. तर एकंदरी आपण जर पाहिलं मनीष आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेचा जर इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवायचा गेला तर 2016 आणि 2020 या चेंडूनंतर नक्कीच आम्ही त्या दृष्टीकडे वळणार आहोत. त्यावेळेस पंच केला गेला स्वतः प्रोव्हायडर आपण पाहता TCBचे महेंद्र भगत तुम्हाला तिथे पाहायला मिळत आहेत. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळेल महेंद्राकडून आणि याचा फायदा उचलला गेला मैदानाच्या आतमध्ये या 2 धावा. तर एकंदरी मनीष धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती म्हणजेच 20. मास्टर्स क्रिकेट
ज्याची सुरुवात 1989 साली सर सेनापती अरुण कुमार वैद्य पटांगण ड्राई या मैदानातून झाली होती. 2016 इतिहास जर पाहिला पण 2016 ते 2020 पर्यंतचा इतिहास मास्टर्स क्रिकेटचा पाहायचा झाला तर जवळपास आतापर्यंत म्हणायचं गेलं तर जवळजवळ मास्टर्स क्रिकेटमध्ये मनीष जवळपास 81,000 धावा या पूर्ण झालेल्या आहेत आपल्या मास्टर्स क्रिकेटमध्ये. आपल्या शॉर्ट ऑफ लाईन ऑन साईडला हा चेंडू खेळला जातोय. प्रोटेक्शन साठी राम आहे तिथे मिडॉन रिजन मध्ये चांगलं शतरक्षण. दोन्ही गाड्या एका प्लॅटफॉर्मवर धमाका मात्र होणार आहे. मात्र या धमाक्यामध्ये विकेट नक्की जाईल ती म्हणजेच नरेश या कोण अजूनही विकेट घेतली जात नाहीये. कोणाचा बळी घेतला जाईल विकेट घेतली जात नाहीये. कदाचित संधी देण्याचा प्रयत्न असेल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये ते म्हणजेच फलंदाज नरेशांना. कारण जेणेकरून मनीष म्हणायचं गेलं तर जुचंद्र मास्टर्स संघ हा सध्या तरी आग्रेकोळी समाज सामाजिक संस्थेच्या 22 संघांसोबत खेळतो. मग बापाने संघाचा तितकाच अनुभव नाहीये. मात्र काय हे गणित असेल जे गणित जुचंद्र संघानं आग्रेकोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये आखलं होतं तेच गणित बापाने संघासमोर आखलं जाते का. आणि यावेळेस मात्र नवीन फलंदाजाला आत येता येऊ नये म्हणून हा जे काउंटर आहे गनिमीकामा म्हणू शकेन मी जुचंद्र मास्टर संघाचा. कारण दोन्ही फलंदाज जे आता जवळपास थकलेले जाणवत आहेत आणि आता मात्र धावांचा विचार केला तर आकार मिळत नाहीये. कारण या एकंदरीत डबाचा विचार केला तर आतापर्यंत फक्त एकच चौकार यावेळेस बापाने संघाकडून प्राप्त झालेला आहे. तर पाहायचं आहे यावेळेस मध्ये धावांना अंकुश लावण्यासाठी ही रणनीती आखली गेले जुचंद्र मास्टर संघाने. नक्कीच. तर मित्रांनो 2019 ते 2020 पर्यंत आतापर्यंत 84,270 धावा या मास्टर्स क्रिकेटमध्ये पूर्ण झालेल्या आहेत. 3,364 चौकार हे मास्टर्स क्रिकेटमध्ये लागले गेलेले आहेत. ऑन साईडला यावेळेस काव कव्हर रिजनमध्ये कांचन आहे तिकडे. एकदा इथे पूर्ण होते चेंडू फील्ड होईपर्यंत या दोन धावा इथे देखील पूर्ण केल्या जात आहेत. दोन्ही संघ पुढे निघतोय. धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती म्हणजेच 23. एकूण षटकारांचा विचार केला मनीष तर 2,731 षटकार आतापर्यंत मास्टर्स क्रिकेटमध्ये लागले गेलेले आहेत. आजचा दिवस खूप महत्वाचा दिवस आहे. मनीषनं म्हटलं का व्हॅलेंटाईन डे. मात्र त्या दिवसापर्यंत आपण नंतर जाऊया. मात्र आजचे जर सामने जर 8 संघाचे पाहिले आपण डीजे बॉईज उत्तन मिरावड संघ आहे मालवणी संघ आहे आरके मोरवा हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. जितू पॅकर नवघर उत्तन भाईंदर बॉईज आणि कारबाव हे जवळपास 8 संघ आज झुंजास झुंज देतील मुख्यमंत्री चषक 2020 मध्ये. जास्त वेळ जाता कामा नये अशी विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून. खूप चांगला खेळ खूप चांगली स्पर्धा यावेळेस प्रेक्षकांची मनोरंजन करणारी प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अशी स्पर्धा आपल्याला न्यायालयाला मिळते पाहायला मिळते. आदरणीय सन्मानित मोहन रवींद्र पाटील यांनी विडा उचलला होता 10 वर्षा अगोदर की एक चांगली स्पर्धा भरवली गेली पाहिजे आणि त्या यावेळेस त्या पहिल्या वर्षाला जेव्हा जवळ चांगला संबंध व्यवस्थित प्रतिसाद मिळाला नव्हता पण त्यानंतर जसं मोहनदाचं प्रेम वाढलं प्रेक्षकाच्या मनात त्याने घर केलं आणि यावेळेस मात्र लाखो दिलांची धडकन असलेला मोठ्या मनाचा राजा मोहन रवींद्र पाटील यांनी मात्र 10व्या वर्षी खूपच चांगल्या दिमाखाने पदार्पण केलं आणि अप्रतिम पद्धतीचं आयोजन यावेळेस मुख्यमंत्री चषकाचं पाहायला मिळते. धावसंख्या झाले 3 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 23. यावेळेस हा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निलेश मात्रे जे उपाध्यक्ष आहेत द ग्रेट मराठा संस्थेचे आणि नक्कीच ते तुम्हाला यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. मनीष मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की दादांची सुरुवात द ग्रेट मराठा हे नाव कोणी आणलं आणि खास करून ज्यावेळेस सुरुवात झाली द ग्रेट मराठा त्यावेळेस संस्था होती मंडळ होतं ग्रुप होतं आज आपण परिवार पाहतोय. मात्र ती खऱ्या हाताने सुरुवात कशी झाली याविषयी आपण नक्कीच चर्चा करणार होतो. त्यावेळेस मिस्टर स्टोक इन द एअर मात्र हा जेल व्हायला होता. राजेंद्र आहे कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केला गेला नाहीये या जेलसाठी. तत्पूर्वी या दोन धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. दोन्ही संघ पुढे निघतोय. धावसंख्या होते ती 5 दोन्ही संघ मित्रांनो 25 धावसंख्या होते माफ करा. दोन्ही संघ जर आपण पाहिले तर मास्टर्स क्रिकेटचे हे दोन्ही संघ आहेत जे सातत्याने चांगली कामगिरी दोन्ही संघ मास्टर्स क्रिकेटमध्ये करत आहेत. गोलंदाजी पॉईंटवर आपण गोलंदाज पाहत आहेत प्रणीत तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेस हा चेंडू जास्तीत जास्त बाहेर निघतोय. पंचभंडे यांचा वाईटचा इशारा येतोय. मिस्टर एक्स्ट्राचं पुन्हा एकदा आगमन होतं. एक्स्ट्रा धावींच्या विषयी म्हणायचं गेलं तर आतापर्यंत 4 धावा या एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केलेल्या आहेत जुचंद्र मास्टर्स या संघानं. आज प्रफुल्ल दिसत नाहीये आज पुष्पराज दिसत नाहीये
जे दोन महत्वपूर्ण खेळी पुष्पराज विषय म्हणायचं गेलं तर 68 धावा त्या वागवेळच्या मैदानावर पुष्पराजने बनवल्या होत्या. उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक पुष्पराजला दिलं होतं. त्यानंतर प्रफुल्ल जो खास करून म्हणायचं गेलं तर भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत आहे, वेळ देतो आपल्या जुचंद्र मास्टर संघाला. जवळजवळ 72 धावेची विक्रमी खेळी प्रफुल्लनं वागवेळच्या मैदानावर खेळली होती. त्या आठवणी ताज्या होत्या. यावेळेस ऑनसाईडला चेंडू खेळला जातोय. राम आहे मैदानाच्या आतमध्ये, थोडीशी मिसफील्ड, काही सेकंद उशीर चेंडूला उचलण्यासाठी होतो. या दोन धावा पूर्ण केल्या जातात. एक गणिमिकावा, मगाशी तू मनीष म्हटलं की निलेश मात्रे यांचा गणिमिकावा असेल, नक्कीच मी कौतुक करेन. तर सलामीसाठी आले होते फाउंडेशन चांगल्या प्रकारे या दोन्ही फलंदाजांना. आतापर्यंत बापाने संघाचं उभारलेलं आहे, थकवा देखील त्यांच्या शरीरावर जाणवत आहे. यस मनीष वडील, काय म्हणशील? आणि यावेळेस मात्र आता संजय याच्यावर सर्वांच्या नजर असतील. संजय अटॅकिंग बॅटिंग नेहमीच करतोय, पाहूया पुढील चेंडूचा सामना कशा पद्धतीने करेल. यावेळेस खूपच चांगला मनगटाचा वापर केला, बॉटमेंटचा चांगला वापर, चेंडूला ढकलून दिला मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र दुसऱ्याकडचा कयास केला गेला होता. आणि यावेळेस मात्र परिपूर्णरित्या या दोन धावा कम्प्लीट केल्या. तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 30 धावा. आणि म्हणायचं झालं नक्कीच ह्या रणनीती मास्टर क्रिकेटमध्ये खूप वेळा पाहायला मिळतात. आपण दोघं जेव्हा समालोचन करतो तेव्हा आदरणीय सन्मान्य श्रीयुत जगन्नाथ मात्रे तांडेल या नावाने प्रसिद्ध, साहेब नावीने या पंचकृती जे प्रसिद्ध आहेत आणि त्यांची कार्याची मात्र खूपच चांगल्या रीतीने अंमलबजावणी द ग्रेट मराठा परिवाराचे सर्व सदस्य करतायत, त्यांचं आम्ही हार्दिकार्दिक स्वागत करतोय. यावेळेस खूपच चांगलं नेतृत्व मिळालं या जिचुंद्र परिसराला आदरणीय सन्मान्य श्रीयुत जगन्नाथ मात्रे तांडेल साहेब नावाचे प्रचलित आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजेच बिनबाद 30 धावा आउट आहे. आणि यावेळेस एक गडी बाजला 30 धावा, नक्कीच आमचं पाहुण्यांकडे लक्ष होतं आणि कदाचित तुमच्यापर्यंत येऊ शकलो नाही. धावसंख्या 30 गडी बाजली. थँक्यू आदरणीय सन्माननीय श्रीयुत हरिहर आत्मारा पाटील अध्यक्ष चंडिका देवी न्यास यांचं मी हार्दिक अधिक स्वागत करतो. आदरणीय सन्माननीय श्रीयुत जगन्नाथ मात्रे तांडेल जे साहेब नावाने प्रसिद्ध आहेत आणि यावेळेस तालुका प्रमुख आहेत त्यांचं मी हार्दिक अधिक स्वागत करतोय. त्यानंतर श्रीयुत मोहन रवींद्र पाटील द ग्रेट मराठा परिवार यांचं वाढदिवसात औचित्य साधून जे आमचे मान्यवर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत व्यासपीठावर त्या सर्वांचं आम्ही हार्दिक अधिक स्वागत करतोय. षटक चालू आहे ते म्हणजे चौथं, शेवटचा चेंडू डिलिव्हर करणं अजून शिल्लक आहे. धावसंख्या झाली एक गडी बाद 31 धावा. शेवटचा चेंडू प्रवीणचा ओव्हर पिच होता. यावेळेस मात्र विषयमध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅटच्या खालच्या भागात चेंडू लागून चेंडू मिड ऑफ मध्ये जाऊन पोहोचतोय आणि इनफील्डमध्ये क्षेत्ररक्षण होईपर्यंत संतोष चौथं. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 8 धावगतीने धावसंख्या जमवली बापाने मास्टर संघाने एक गडी बाद 32 धावा. मी म्हणालो होतो की 40 ते 45 धावा होऊ शकतील पण आता मात्र एक मोठमोठे फटके हाताळावे लागतील. या कमीत कमी या शेवटच्या षटकामध्ये 3 तरी हवाई सफर चेंडूला घडवली गेली पाहिजे. आणि यावेळेस आजचा पुढील सामना असणार आहे तो म्हणजेच डीजे भाय उत्तन विरुद्ध फ्रेंड्स इलेव्हन मीरा रोड. तर नक्कीच यावेळेस पुढील सामना आपल्याला मुख्य स्पर्धेचा पाहायला मिळेल तो म्हणजेच डीजे भाय उत्तन विरुद्ध फ्रेंड्स इलेव्हन मीरा रोड. तर नक्कीच मनीष, कारण जुचंद्र संघाच्या अगेन्स्ट आपण खेळत आहात आणि या संघाविषयी म्हणायचं गेलं बापाने संघाला जर माहिती द्यायची झाली तर जवळपास 64 धावा देखील या संघानं चेस केल्या होत्या लक्षात ठेवा. अनेक ठिकाणी जवळजवळ या जुचंद्र संघाची कामगिरी विषयी म्हणायचं गेलं मित्रांनो तर नक्कीच 2018 पदार्पण 2 सामन्याचं केलं होतं. 2019 पर्व 18 ते 19 पर्व पूर्ण वर्ष गाजवलं होतं. मात्र त्या पूर्ण वर्षाचा विचार केला तर 6 सेमीफायनल हा संघ खेळला होता. तर हे देखील खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा. 6 सेमीफायनल त्या वर्षामध्ये 6 सेमीफायनल जुचंद्र संघ खेळला होता हे देखील विसरता कामा नाहीये. जेणेकरून बापाने संघ जुचंद्र संघाच्या प्रथमच अगेन्स्ट खेळत असेल मी तर म्हणेल की 50 गाठायला हवी या 5 षटकांमध्ये बापाने या संघानं. धावसंख्या होती ती म्हणजेच 31 धावा या धाव फलकावर लागल्या जात आहेत. 5वं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय कांचन, ज्याच्या खात्यावर ॲबळेसचा लेफ्ट हँड ड्राईव्ह चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक राम चेंडूच्या खाली हा झेल सुटला जातोय आणि इथे मात्र मिळत आहेत त्या म्हणजेच बापाने या संघाला 2 धावा. इथे मात्र फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट प्राप्त होते. काढलाय मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा निमित्त काढलाय मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा
क्या बात आहे, खरोखरच खूप सुंदर हे टायटल सॉन्ग आपण पाहताय. मुख्यमंत्री चषक 2020 च, खास करून आपण पाहताय मोहन दादांवर हे गाणं खास करून लिहिलं गेलेलं आहे. तर मित्रांनो, धाव संख्या होती ती म्हणजे 33 धावा या धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने मास्टर्स क्रिकेट ज्या वेळेस खेळतोय जुचंद्र संघ, त्यावेळेस ज्या ठिकाणी राम आहे त्या ठिकाणी कुठला शतरक्षक असतो तर मित्रांनो त्या ठिकाणी असतोय तो जेतू. आज जेतू आपण पाहिलं लॉंग ऑफ रिझन जेतून सांभाळला, लॉंग ऑनला रामला ठेवलं होतं आणि तिथे रामकडून एक चुकी पाहिलं म्हणजे झेल सुटला गेला रामकडून. तर मित्रांनो 40 नंतर काय ही मनामध्ये संकल्पना आली होती आदरणीय सन्माननीय विनोदजी म्हात्रे साहेबांच्या की 40 नंतर काय करायला हवं. 40 नंतर म्हटलं तर आपलं कुटुंब सांभाळणं, 40 नंतर म्हटलं तर प्रमोद बँक बॅलन्स सांभाळणं, 40 नंतर म्हटलं तर संसार सांभाळणं. मात्र 40 नंतर काय करायला हवं तर 40 नंतर खेळायला हवं क्रिकेट. आणि तो एक ती एक संकल्पना विनोदजी म्हात्रे साहेबांच्या डोक्यात आली, सुपीक डोक्यामध्ये आली आणि 1989 साली मास्टर्स क्रिकेटची सुरुवात अरुण कुमार वैद्य पटांगण राईच्या मैदानातून झाली. यावेळेस चेंडू येतो लॉंग ऑफ रिझन मध्ये, पुन्हा एकदा आज रामच्या पाठीमागे चेंडू आहे असं मी म्हणू शकतो. या दोन धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. दोन्ही संघ पुढे निघतोय. धाव संख्या होते धाव फळकावर ती म्हणजे जुचंद्र मास्टर्स या संघाची 2 बाद 35 धावा. एक चांगली संकल्पना त्याने आणलं, 35 धावा धाव फळकावर लागतायत मित्रांनो. तर 40 नंतर म्हणायचं गेलं तर क्रिकेट जिथे संपलं होतं ते क्रिकेट आपण पुन्हा चालू करूया मास्टर्स क्रिकेटच्या माध्यमातून. यावेळेस इथे आगमन होते जुचंद्र नगरीचे शाखा प्रमुख आदरणीय सन्माननीय श्री किरण म्हात्रे साहेब कालच्या दिवशी देखील उपस्थित होते, आजच्या दिवशी देखील आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. सर्व मान्यवर जे व्यासपीठावर उपस्थित आहे सर्वांचं द ग्रेट मराठा परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच. आणि त्यानंतर मित्रांनो मास्टर्स क्रिकेटचा उगम झाला होता त्या राईच्या मैदानावर, तिथून मास्टर्स क्रिकेटला सुरुवात झाली होती. यावेळेस हा चेंडू यावेळेस 20 मध्ये हा फटका खेळतो मिड विकेटच्या दिशेनं. कांचन आहे चेंडूला फील करण्यासाठी, पुढे येतोय. चेंडू फेकी येईपर्यंत या इथे 2 धावा फेकीमध्ये थोडीशी उंच केली होती, व्यवस्थित जर फेकी हातामध्ये केली असती तर गडी बाद करता आला असतो. मात्र तिसरी धाव करताना इथे मात्र परतावं लागेल नौका फलंदाज प्रभाकर यांना. तर जवळपास 3 फलंदाज बाद मनीष धाव फलका धावा लागतायत त्या 37. धावसंख्या 37 झालेलं आहे. पुन्हा एकदा यावेळेस जे व्यासपीठावर जे आमचे पाहुणे आहेत त्यांचं मी स्वागत करतोय. आदरणीय सन्मान्य श्रीयुत हरिहर आत्माराम पाटील अध्यक्ष चंडिका देवी न्यास, आदरणीय सन्मान्य श्रीयुत मोहन रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून सर्वांचं स्वागत असेल. आदरणीय सन्मान्य श्रीयुत जगन्नाथ म्हात्रे तंडेल, तसेच आदरणीय सन्मान्य श्रीयुत आत्माराम लाडकूजी भैर, तसेच आदरणीय सन्मान्य श्रीयुत किरण म्हात्रे या सर्व मान्यवरांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. एक प्रकारे म्हणायचं गेलं मनीष तरी मास्टर्स क्रिकेट देऊन जाते ती संजीवनी. संजीवनी का त्याच्या याविषयी देखील चर्चा होईल. यावेळेस हा चेंडू समरण डिलेवरी मी म्हणू शकतोय कारण चेंडू खाली बसतोय. काल 40 नंतर मी मगाशीच म्हटलं होतं संसार कुटुंब आणि बँक बॅलन्स त्यामध्ये आपण गुंतलो जातोय आणि तिथे कुठेतरी आपलं म्हटलं शारीरिक बद्दल म्हणायचं गेलं तर फिटनेस आपण कुठेतरी गमावतोय. मात्र हा फिटनेस जर तुम्ही मास्टर्स क्रिकेट खेळला तर जे तुमचं 60 वर्षाचं जीवन असेल ते मी म्हणेन 70 ते 75 कालामध्ये देखील पाहायला मिळेल. तर ते आपले आयुष्य वाढले जात आहे त्या कारणास्तव मी मास्टर्स क्रिकेटला एक संजीवनी म्हणतोय. धावसंख्या आहे 37 धावा या धाव फलकावर लागल्या जात आहेत. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, प्रॉमिसिंग नाहीये. चेंडू हवेत आहे, चेंडूच्या खाली प्रशांत झेलबाच्या स्वरूपात 4th खडी बाद होतोय बापाने या संघाचा. थँक्यू
खेळाडूचे धावफळकावर धावा लागल्या जात आहेत. बापाने या संघाच्या अधिकृत धावसंख्या होते ती म्हणजे 37 धावा आणि 38 धावेचं लक्ष समोर ठेवलं जातं जुचंद्र मास्टर्स या संघासमोर. नक्कीच मनीष काय म्हणशील या कामगिरीबद्दल जुचंद्र मास्टर्सच्या? मी तर म्हणेन जुचंद्र मास्टर्स संघाचं कौतुक करेन, कारण त्यांनी जो गनिमा दाखवलाय, त्यांनी जो खेळ दाखवला खरंच प्रशंसनीय होता. कारण बापाने मास्टर्स संघाची सुरुवातीची फलंदाजी जोडी म्हणावी तशी कामगिरी झालेली होती, म्हणूनच की काय नवीन फलंदाजाला आत येण्याची मुभा दिली नाहीये. आणि मात्र जवळपास 4 षटकांपर्यंत मात्र दोनच फलंदाजांना खेळण्याची मुभा दिली आहे. आणि मात्र धावांचा पाऊस पडण्याचं जे स्वप्न होतं ते स्वप्न मात्र धुईस मिटवलं गेले. ते म्हणजे जुचंद्र संघाच्या सर्व खेळाडूंकडून आता मात्र 37 धावा पाहायला मिळतं. 38 धावांचं आव्हान आहे, माफक आव्हान आहे, पण बापाने संघांनी जर एक चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी केली तर हे आव्हान देखील जरी छोटं असलं तरी देखील कठीण होऊ शकेल. यावेळी पुढील सामना असेल तो म्हणजेच फ्रेंड्स 11 मीरा रोड विरुद्ध डीजे भाय उत्तन. दोन्ही संघाचे कर्णधार आले असतील तर आमच्या आयोजकांशी भेट घ्यायचे अब्बास आलेले आहेत. तर अब्बास यांचं हार्दिक अधिक स्वागत. तर विनंती करतो डीजे भाय उत्तन, जर तुमचा कुठला प्रतिनिधी आला असेल तर आमच्या आयोजकांशी भेट घ्यायची. खूपच चांगलं असं क्रिकेटचं वातावरण अनुभवायला मिळते, खूप मोठे प्रेक्षक स्टँड पाहायला मिळत आहेत, कारण जवळपास ही ख्याती आहे. आपण रायगड भिवंडीमध्ये पाहिलं तर क्रिकेटर लोकांची नावं दिली जातात, जे क्रिकेटर्स आहेत, महान क्रिकेटर आहेत, त्यांची स्टँडला नावं दिली जातात. पण या मुख्यमंत्री चषकामध्ये आपण पाहिलं झालं तर जे आमचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्टँड म्हणा, स्वर्गीय आनंद दिघे साहेब स्टँड म्हणा, तसेच जे या गावातील होतकरू तरुण होते, जे आमचे ज्येष्ठ मंडळ होते, ज्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळाले होते, ते आमच्यात नाही आहेत, पण त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण प्रेक्षक स्टँड पाहू शकतोय. नक्कीच. आणि रायगड म्हटलं पनवेल मंत्र, तर तिथे देखील खास करून मनीष मास्टर्स क्रिकेट जास्त प्रमाणात खेळलं जातं. रायगड विषयी म्हणायचं गेलं तर 120 संघ त्या रायगडच्या पूर्ण त्या परिसरामध्ये आहेत मास्टर्स क्रिकेटचे. मात्र ते देखील म्हणत आहेत, खास करून रायगड विषयी म्हणायचं गेलं तर तिकडचे जे अध्यक्ष आहेत रायगडचे, खास करून मी पनवेलला एक स्पर्धा केली होती मास्टर्स क्रिकेटची, यावेळेस आपण पाहतायत स्क्रीनवर जर तुम्ही पाहिलं तर सन्माननीय श्री आनंद दिघे साहेब यांचा स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यानंतर म्हणायचं गेलं तर अंकुश सतीश पाटील स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय, जो अंकुश एक जबरदस्त क्रिकेटपटू होता कांदरपाड्याच्या माध्यमातून देखील त्या मुलाला मी पाहिलं होतं. त्यानंतर स्वर्गीय किसन यशवंत मात्र स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. तर कौतुक करीन दादांचं मी, कारण जे पॅवेलियन इथे बनवलेले आहेत, जे स्टँड इथे बनवलेले आहेत, त्यांना नावं इथे मात्र जे दिग्गज आहेत त्यांची नावं इथे दिले गेले. त्यानंतर आपण स्वर्गीय शेखर रामचंद्र पाटील स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय, हे स्टँड इथे उभारले गेलेले आहेत. त्यानंतर आपण आणखीन एक पाहिला स्टँड तर स्वर्गीय राजाराम भास्कर पाटील स्टँड देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. तर मित्रांनो 37 धावेचं आव्हान ठेवलं समोर ठेवलेलं आहे जुचंद्र मास्टर्स या संघानं, बापाने मास्टर्स या संघानं जुचंद्र मास्टर्स संघाच्या समोर. तर त्या पनवेलच्या स्पर्धेमध्ये खास करून रसायनला जी स्पर्धा झाली होती मनीष त्याची आठवण मी करतोय, आणि त्या रसायनच्या स्पर्धेमध्ये तिकडचे अध्यक्ष आहेत अण्णा गावडे, 120 संघ त्यांच्या अंडरमध्ये आहेत मास्टर्स क्रिकेटचे. त्या अण्णा गावडे साहेबांना देखील प्रशंसा केली होती आपल्या या भाईंदरच्या मास्टर्स क्रिकेटची, की आम्ही खऱ्या अर्थानं आज 120 संघ मास्टर्सचे उभारलेले आहेत त्या रायगडच्या जिल्ह्यामध्ये. त्याचं कारण जे आम्ही तुमचं क्रिकेट पाहिलं होतं मास्टर्सचं 1989 साली जी मास्टरची सुरुवात, ती क्रिकेट मी पाहिलं होतं भाईंदरच्या नगरीमध्ये, आणि त्यामुळे आमच्या मनामध्ये खास करून म्हणायचं उत्कंठा निर्माण झाली आणि जवळपास आम्ही देखील आमच्या संस्थेमध्ये 120 संघ मास्टरचे तयार केलेले आहेत. तर सुरुवात करतोय या चालू सामन्यामध्ये, आपण पाहतायत आजच्या दिवसाची सुरुवात मास्टर्स क्रिकेटने सुरू होत आहे. दोन दिग्गज संघ आपण पाहतायत, एका साईडला बापाने मास्टर्स तुम्हाला पाहायला मिळतोय तर एका साईडला जुचंद्र मास्टर्स हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. 5 षटकांचा सामना होता, प्रथम फलंदाजी करताना बापाने संघानं 37 धावा धावफळकावर लावल्या, 38 धावेचं आव्हान जुचंद्र मास्टर्स संघासमोर ठेवलेलं आहे उर्वरित 30 चेंडूंसाठी. ज्यावेळेस या सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस मायक्रोफोनवर येतील आणखीन एक नामांकित समालोचक मनीष पाडील. आणि यावेळेस मात्र अभिमन्यू चषकाचे सर्वेसर्व आदरणीय सन्मान्य श्रीयुत अमित पाटील यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालं, आणि आगमन झाल्यानंतर लगेचच त्यांनी प्रात्यक्षिक जाहीर केले, लगातारच्या 3 चेंडू चौकार किंवा लगातार 3 चेंडू षटकार आले तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आदरणीय सन्मान्य श्रीयुत अमित पाटील यांच्याकडून जुचंद्र मास्टर या संघाला. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन विथ द टोच खेळण्याचा प्रयत्न झाला होता, डिफेन्स केला गेला होता महेंद्र पटेल महेंद्र भगत यांच्या माध्यमातून. धावसंख्येचा अजूनही सुरुवात झाली नाही आहे, खूपच चांगली गोलंदाजी पाहायला मिळू शकते सदानंदची राईट आर्म ओव्हर द विकेट.
पुन्हा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र स्पियर केले जाते. ते म्हणजेच पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एक धाव अर्जित केली जाईल. इनफील्डच्या आतमध्ये प्रभाकरच्या माध्यमातून खूपच चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं जाते. आणि आता मात्र जवळपास या पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकाचा पॉवर प्ले षटक आणि जास्तीत जास्त धावा बनवण्याचा कल दिसतोय तो म्हणजे जुचंद्र मास्टर संघाचा. यावेळेस थोडस कमी गतीने हाताळला गेलेला चेंडू होता. स्ट्रोक अगोदर कम्प्लीट झालाय. चेंडू उशिराने डिलिव्हर झाला. यावेळेस मात्र खूपच चांगला अनुभव पणा लावून गोलंदाजी पाहायला मिळते सदनांच्या माध्यमातून. कारण नेहमीच पहिलं षटक हातातून यावेळेस मात्र चांगली सुरुवात नेहमीच करून देतोय आपल्या संघाला. शरण चेंडू होता. इनफील्डच्या वरून चेंडूला क्लिअर केलं. चेंडूला वळवलं तेव्हा स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये दोन क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या मागे जीवाचा आकांत घेऊन धावत आहेत. दरम्यानच्या कालावधीमध्ये दोन धाव पूर्ण करून तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहायचा. यावेळेस मात्र खूपच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. तितकीच चांगली फेकी पाहायला मिळते. धावसंख्या 3 पुढे सरकेल. धावसंख्या जाईल म्हणजे 4. यावेळेस मात्र खूपच चांगल्या पद्धतीचं पारितोषिक देखील आदरणीय सन्मानित मोहन रवींद्र पाटील यांनी लाभलेल्या प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयेचं पारितोषिक दिलं जाईल. आणि प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 500 रुपये आदरणीय सन्मानित मोहन रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून या मास्टर क्रिकेट स्पर्धेला देण्यात येईल. धावसंख्या झाली. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्वीपर कव्हर क्षेत्रात चेंडू जाऊन पोहोचतोय. लॉंग चेस फॉर द फील्डर कॅन ही गेट टू अचीव. पण यावेळेस दरम्यानच्या कालावधीत पुन्हा एकदा जवळपास 2 आणि 3 धावाने आपल्याला पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रत्येक चेंडूवर पाहायला मिळतो. आणि या पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर वापर केला जातोय. पुन्हा एकदा 3 वाढ होईल. धावसंख्या 3 पुढे सरकून 7 या आकड्या जाऊन पोहोचते. पहिल्या चेंडूवर आले होते म्हणजेच 0 धावा. त्यानंतर मात्र पाहिजे झालं तर 3 धावांचा फटका आला. त्यानंतर पुन्हा एकदा यावेळेस बीट केलं. त्यानंतर पुन्हा 3 धावा. आणि या वारंवार मात्र एकेरी दुहेरी आणि तिहेरी धावांवर विश्वास वर्तवला जातोय तो म्हणजे जुचंद्र मास्टर संघाच्या एकंदरीत फलंदाजाकडून. धावसंख्या झाली बिनबाद 7. चांगली सुरुवात म्हणू शकतोय जुचंद्र मास्टर संघाची. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू फ्लाय स्लिप क्षेत्रात जातोय. एक आउटर हेवी एज घेतली जरूर होती पण मात्र क्षेत्ररक्षक जरा लांब असल्या कारणाने मात्र ही धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या झाली 8. आणि यावेळेस मात्र स्वतःवर विश्वास दाखवावा लागेल तर म्हणजेच बापाने या संघाला. कारण पहिलं षटक संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 झालेली आहे. म्हणजेच काय ज्या आस्की क्रिकेटने खेळण्याची गरज होती ते आस्की क्रिकेटने खेळलं जाते जुचंद्र मास्टर संघाकडून. गेल्या वर्षी मास्टर क्रिकेट स्पर्धेत पदार्पण झालं होतं. गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये जवळपास 2 स्पर्धा खेळल्या होत्या जुचंद्र मास्टर संघाने. आणि या वर्षी जवळपास विचार केला तर 10 ते 12 स्पर्धा झाल्या असतील. म्हणजेच काय जो जास्त मोठा अनुभव नाही आहे पण अनुभव छोटा असला तरी काय झाला एक रिझल्ट देणार असला पाहिजे. आणि खूपच चांगल्या पद्धतीने रिझल्ट गेल्या आठवड्यातच आपल्याला पाहायला मिळाला जुचंद्र मास्टर संघाचा. नक्कीच मनीष, मी म्हटलं होतं की एक वर्षाचा काळ जो जुचंद्र संघाने मास्टर्स क्रिकेटमध्ये घालवला तो अनुभवाचा काळ होता. मी जुचंद्र मास्टर संघाविषयी म्हणजे तो अनुभव ज्या अनुभवाचे बोल म्हणायचं ज्या अनुभवाचे आता शिदोरी असं मी म्हणू शकतो ही या वर्षामध्ये जुचंद्र संघाला मिळते. कारण 21 संघांची रणनीती काय आहे, 21 संघांमध्ये कुठले कुठले खेळाडू आहेत, कुठले कुठले संघ मजबूत आहेत, त्यांची क्षमता काय आहे, हे एक वर्षाच्या काळामध्ये जुचंद्र संघानं जाणून घेतलेलं आहे. त्यानंतर जे जुचंद्र संघानं 2020 मध्ये जे पदार्पण जुचंद्र संघाचं या वर्षामध्ये आहे ते मात्र प्रत्येक 21 प्रत्येक संघाला काय 21 संघाला एक भीतीदायक ते पदार्पण असेल. आता मात्र बापाने संघाला कमबॅक करण्याची संधी असेल. कारण एक डिफेंडिंग चॅम्पियनला हरवणं मात्र एक मोठं स्वप्न असते. पाहूया हे व्यवस्थित मात्र धावा पूर्ण करू शकतील का. कारण 38 धावांचं लक्ष पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत धावफलकावर 8 धावा पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकतोय मैदानावर सगळे का बसले तर मधमाशांचा एक मात्र यावेळेस थवाच म्हणू शकतोय मोठ्या वेगाने मात्र आमच्या मैदानाच्या वरून निघून गेलेला आहे. आणि मात्र त्यांना देखील सन्मान देण्यासाठी यावेळेस सर्व खेळाडू जमिनीवर बसले गेले होते. यावेळेस मात्र धावसंख्या झाली ती म्हणजे बिनबाद 8 धावा गोलंदाजी मार्गावर गोल कैलास स्टेपडून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. प्रॉमिसिंग फटका म्हणू शकत नाहीये. चेंडू मात्र अडवलं जाईल. दरम्यान 1 धाव कम्प्लीट केली जाते. धावसंख्या 1 पुढे सरकून 9 या आकड्यावर जाऊन पोहोचते. पर्याय नसला तर मात्र स्वतःला सिद्ध करावा लागेल. कारण जर पर्याय शोधत बसला तर मात्र तुमचं हे जे लक्ष आहे ते तुम्ही गाठू शकत नाही. पाहूया यावेळेस मात्र स्वतःची सिद्धता दाखवण्यासाठी 2 फलंदाज राम आणि महेंद्र भगत खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. शरण चेंडू होता. यावेळेस मात्र ऑन द राईस खेळला गेला. मिड ऑन लास्ट कुठला क्षेत्ररक्षक नव्हता. लॉंग ऑफच्या क्षेत्रक जाऊन चेंडू अडवेपर्यंत मात्र 2 धावा करण्याची संधी मिळाली होती. आणि यावेळेस मात्र 2 धावा परिपूर्णरित्या पूर्ण केल्या जातात, यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. आकडा घटतोय तर म्हणजेच 11 आतापर्यंत विचार केला तर एकही गडी बाद झाला नाही. यावेळेस मात्र जुचंद्र मास्टर संघाचं खरंच कौतुक करायला व स्वतःच्या होम ग्राउंडवर एक चांगल्या पद्धतीची फलंदाजी यावेळेस जुचंद्र गावची जुचंद्र मास्टर संघाची पाहायला मिळते.
मार्क पर कैलास सज्ज होते व्हीआयपी डाइस एंड कडून स्ट्राइक पर असेल बॅट्समन महेंद्र भगत जे खेळत आहेत सहा धावांवर आतापर्यंत चार चेंडूचा सामना केलाय आपण क्षेत्ररक्षकांचा विचार केला तर चार क्षेत्ररक्षक ऑफसाइड आहे इनफील्डच्या आत शिन क्षेत्ररक्षक ते म्हणजेच एक फ्लाय स्लिपला त्यानंतर पॉइंटला आणि कव्हरला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न पॉइंटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता अप्रतिम दर्जाचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते फक्त एकच धाव मिळेल दुसरा धावचा प्रयत्न होता महेंद्र यांचा थांबवण्यात आलाय ते म्हणजेच रामच्या मध्यमातून एक धावाची वाढ केली जाईल धावसंख्या झाली 12 धावा एक चांगली यावेळेस धावसंख्या म्हणू शकतोय एक चांगली स्टार्ट म्हणू शकतो एक चांगली पायवणे एक चांगला फाउंडेशन म्हणू शकतोय कारण विचार केला तर अजूनही जवळपास धावांचा आकार व्यवस्थित नाहीये पण मात्र एकेरी आणि दुहेरींच्या मध्यमातून धावा बनवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न सक्सेसफुल म्हणू शकतोय एका धावीची वाढ होईल धावसंख्या एकने पुढे सरकून आकडा गाठते 13 धावा अजूनही जवळपास 25 धावांची गरज आहे एक चांगला शिस्तबद्ध असं क्रिकेट जुचंद्र मास्टर संघाकडून पाहायला मिळतं विकेटचा शोध घ्यावा लागेल बापाने मास्टर संघाला विकेटचा शोध घ्यावा लागेल कारण आता ही भागीदारी खूपच महत्वपूर्ण ठरणार आहे जुचंद्र मास्टर संघासाठी पहिल्या विकेटसाठी यावेळेस मात्र चेंडूला जाऊ दिलाय सन्मान दिला जातोय कारण पाहिलं होतं की उजव्या यष्टीच्या बाहेरून चेंडू जातोय नियंत्रण रेषेच्या बाहेर असेल म्हणूनच की काय यावेळेस पंचांच्या मध्यमातून वाईटचा इशारा केला जातोय धावसंख्या एकने पुढे सरकेल धावसंख्या झाली ती म्हणजे बिन बाद 14 धावा स्ट्राईकवर महेंद्र भगत ओव्हर पिच होता यावेळेस मात्र व्यवस्थित चेंडूच्या रेषेत न येता ऑफ साईडच्या बॉलला ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मात्र फसला जातोय आणि यावेळेस यष्टीरक्षक कुठली चुकी करत नाहीये नरेश धावसंख्या थांबली जाते ती म्हणजे 14 या आकड्यावर चेंडू फेकून चालत या दुसऱ्या षटकातले पाच शेवटचा चेंडू असेल षडावला चेंडू होता पूल करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता चेंडू होते मिडविकेट क्षेत्रामध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवेल आणि फेकी करेल तत्पूर्वी मध्ये दोन धाव पूर्ण करू शकतो कारण फेकी ही कॅज्युअल पाहायला मिळत होती चुकीच्या पद्धतीची फेकी पाहायला मिळाली होती आणि या दोन धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 16 या आकड्यावर 16 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 0 विकेट दोन षटकाचा खेळ झालेला आहे आणि अजूनही 3 षटकामध्ये 22 धावांची गरज आहे काय म्हणाल यावेळेस मात्र हा संघ जुचंद्र मास्टर संघ भरतजी जो गेल्या आठवड्यात खेळला होता तो या आठवड्यात वाटत नाहीये कारण अजूनपर्यंत या डबामध्ये एकही चौकार आतापर्यंत पाहायला मिळाला नाहीये कारण जी जुचंद्र संघाची मी खेळी पाहिली होती वाघवेळच्या मैदानावर ती खेळी मला पाहायला मिळत नाहीये का जुचंद्र संघाचा फाउंडेशन कोण उभारतोय आतापर्यंत मास्टर्स क्रिकेट विषयी म्हणायचं गेलं मनीष तर दोन असे खेळाडू आहेत जे जुचंद्र संघाचा फाउंडेशन उभारतात ते म्हणजे प्रफुल्ल आणि पाण्याचे बॉटल्स घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल आणि भीमा हे दोन खेळाडू सातत्याने जुचंद्र मास्टर संघाचा फाउंडेशन उभारत आहेत मग ते खेळाडू जुचंद्र प्लेइंग इलेव्हन मध्ये नाही आहेत आज भीमा भी नाही आहे प्रफुल्ल देखील नाही आहे पाणी घेऊन जायचंय महेंद्र भगत आहेत महेंद्र भगत स्पर्धा खेळत आहेत मात्र महेंद्र भगत विषयी म्हणायचं गेलं मनीष तर सध्या तरी ते भरपूर त्यांचे बिझी शेड्यूल्स आहेत का खास करून लग्न सराई आहे त्यानंतर स्पोर्ट्स देखील अटेंड करत आहेत त्यामुळे त्यांचा वॉर्मअप होत नाही आहे महेंद्र भगत यांचे विकनेस बद्दल म्हणायचं गेलं तर जास्त काळ महेंद्र भगत पिचवर धावत राहिला तर त्यांना क्रॅम्पचा त्रास जास्त असतोय तर त्या दृष्टीकडे थोडस लक्ष द्यायला होतं कारण नारंगीच्या मैदानातून त्यांना पहिल्या सामन्यामधून बाहेर पडावं लागलं होतं हे देखील विसरता कामा नाहीये हा फिटनेसवर लक्ष दिलं गेलं पाहिजे मास्टर्स क्रिकेट ही फिटनेससाठी संकल्पना राबवली गेली होती पण स्वतःच्या अंगावर काळ घेऊन मात्र क्रिकेट खेळू नका जर तुम्हाला कुठली छोटी तरी दुखापत झाली तरी तुम्ही देखील मैदानाच्या बाहेर आलं गेलं पाहिजे कारण एक छोटी दुखापत देखील भविष्यामध्ये मोठं यावेळेस तुम्हाला यावेळेस महाग ठरू शकते धावसंख्या झाली आहे 2:16 आणि मनीष मास्टर्स क्रिकेट विषयी म्हणायचं गेलं तर आपण तितकासा त्यांच्यावर प्रेशर देखील टाकत नाहीये मास्टर्सवर आणि त्यांना आपण एक ऑप्शन देखील दिलेलं आहे आपल्या आगरीकोळी समाजामध्ये की जर तुम्हाला थकवा जाणवत असेल मैदानाच्या आतमध्ये तर तुम्ही बाहेर येऊ शकता हे देखील त्यांना आपण ऑप्शन दिलेलं आहे मात्र त्यावेळेस त्यांना एक चेंडू मात्र तिथे ते काउंट करावं लागेल कारण जेणेकरून आपण जर पाहिलं तर काही हास्य झालेले आहेत आपण पाहिलं लोणावळा कप कोण विसरणार लोणावळा कप आपण पाहिलं तर आचोळे नगरीचा देखील एक क्रिकेटपटू तिथे खास करून दुर्दैवी निधन झालं होतं त्यांचं ते देखील विसरता कामा नाही त्या कारणास्तव आपण त्यांना ऑप्शन ठेवले की तुम्हाला जर मैदानाच्या आतमध्ये थकवा जाणवला तर तुम्ही मैदानातून बाहेर येऊ शकता नक्कीच यावेळेस मात्र मंडळाच्या माध्यमातून वारंवार सूचना केल्या जात आहेत आणि या सूचनांचा पालन केलं गेलं पाहिजे कारण मास्टर्स आहात 40 वर्षापूर्वी खेळाडू 40 वर्षापासून जवळपास 60 वर्षापर्यंत देखील खेळाडू आपल्या मास्टर्स मंडळामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच मनीष सर्वाधिक क्रिकेटपटूंविषयी म्हणायचं गेलं तर मी 63 वर्षाचा क्रिकेटपटू देखील पाहिलेला आहे एक्सरच्या बीच्या संघामधून खेळतोय आणि 65 वर्षाचा क्रिकेटपटू देखील पाहिलेला आहे जो एक्सरच्या संघामध्ये खेळतोय आणि त्या क्रिकेटपटूंकडून त्या खेळाडूकडून पहिल्या चेंडूवर षटकार देखील पाहिलेला आहे वयोवर्ष 63 आणि पहिल्या चेंडूवर षटकार मनीष विचार करण्यासारखी गोष्ट आहे नवीन गोलंदाज यावेळेस पाहायला मिळतोय तो म्हणजेच
प्रभाकर दौडब्यानं एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावचा प्रयत्न होता. यावेळेस फेकी अचूक असली असती तर कदाचित धावचीच्या रूपात परत यावं लागलं असतं महेंद्र यांना. पण मात्र दोन धावा पूर्ण केल्या जातात, धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल. धावसंख्या झाले ती म्हणजेच 18 धावा यावेळेस पाहायला मिळत आहेत. पाहिजे एक पंचांकडून काय सूचना केली जाते, वारंवार पंचांच्या माध्यमातून सूचना केल्या जातात आणि त्या सूचनेचं पालन केलं गेलं पाहिजे. कारण आपण मास्टर क्रिकेटर आहात आणि तुमच्याकडे क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे, म्हणूनच की काय तुम्ही मास्टर क्रिकेट खेळत आहात तर त्या अनुभवाचा वापर करून पंचांच्या माध्यमातून जो निर्णय दिला जाईल त्या निर्णयाचं स्वागत करायचं. मंचावर उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आदरणीय सन्मान्य श्रीयुत मोहन रवींद्र पटेल यांच्या माध्यमातून सर्वांचं स्वागत. हा नो आहे, पंचाच्या माध्यमातून हा नो घोषित केला गेला आणि यावेळेस मात्र सर्कलचा नियम जो होता त्याचा अवलंब करून पंचाच्या माध्यमातून नो घोषित केला गेला आहे. तर पंचाच्या नियमांचं पालन करायचं आहे, कारण यावेळेस मात्र गेल्या कित्येक वर्षापासून हे पंच मात्र आपले पंचगिरी दाखवत आहे. अचूक असे निर्णय नेहमीच प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून पोहोचवतात, म्हणूनच की काय या पंचांना जास्तीत जास्त प्रसिद्धी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. तर यावेळेस मात्र नो आणि या दोन म्हणजे एकंदरीत तीन धावांची वाढ आम्ही धावफलकामध्ये करणार आहोत. धावसंख्या तिने पुढे सरकून 19 या आकड्यावर पोहोचते 19. यावेळी स्टेप आउट झाले पाहिलं होतं, कुठला क्षेत्ररक्षक नाही. हा षटकार येईल का आणि हा येतो पहिला महिला षटकार. मोहन रवींद्र पटेल यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 बक्षीस स्वरूपात मिळतील. थँक्यू. आणि मनीष राम विषयी म्हणायचं गेलं तर आपल्या मास्टर्स क्रिकेट जीवनातील हा पहिला षटकार. पुन्हा एकदा प्रभाकर राईट आर्म ओव्हर. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, पण अंतिम क्षणाला पुन्हा एकदा बॅकफुटवर गेले. द्विधा मनस्थित खेळला गेलेला फटका म्हणू शकतोय, म्हणूनच की काय कुठला समन्वय झाला नाही आहे. चेंडू निर्धाव हाताळला जातो. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाली 25. धावान जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रभाकर. पुन्हा एकदा स्टेप आउट झालाय. चेंडूला मिडॉनच्या दिशेत लॉफ्ट केलं गेलं होतं. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र त्याला चकून चेंडू सीमारेषे नजीक जाऊन पोहोचते. सीमारेषेच्या पार होते आणि यावेळेस या षटकाचा परिपूर्ण समाचार. आज मनीष म्हणायचं गेलं तर महाभारतातला भीम आज जुचंद्र संघाजवळ नाही आहे, मात्र रामायण मधला आज राम एक दर्जेदार कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच या चौकारासाठी देखील आदरणीय सन्मान्य श्रोत मोहन रवींद्र पटेल यांच्याकडून 200 रुपये आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये जमा झालेत. आता मात्र बक्षिसं लावली जातात, बक्षिसं वाढवली जातात. पुन्हा एकदा उजव्या इष्टीच्या बाहेरील चेंडू होता. पंचांच्या माध्यमातून अवांतर घोषित केला जाईल. तसेच अमित पाटील जे अभिमन्यू चषकाचे सर्वे सर्व आहेत त्या श्रीयुत अमित पटेल यांच्या माध्यमातून लगातार 3 चेंडू चौकार आणि 3 षटकारांसाठी 1000 आणि या चेंडूवर जर षटकार आला तरी आदरणीय सन्मान्य श्रोत अमित पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 बक्षीस रूपात. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न झाला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जज करतो, शेवटच्या क्षणापासून नजर ठेवतोय आणि जेलची चरवात बाद ठरवतोय फलंदाज रामला. तर नक्कीच मनीष या खेळाडूविषयी म्हणायचं गेलं तर आपल्या मास्टर्स क्रिकेट जीवनातील सर्वात मोठी खेळी ही रामची मी पाहतोय. आतापर्यंत जर आपण इतिहास पाहिला राम यांचा 2018 पदार्पण मास्टर्स क्रिकेटमध्ये केलं होतं. रामनं जुचंद्र मास्टर्स संघाच्या माध्यमातून अनेक स्पर्धा खेळला होता. मग त्यावेळेस जर खेळी पाहिल्या पण 2 या 3 या 4 ही खेळी होती. धावसंख्या झालेल्या महेंद्र भगत 29 धावा. धावफलकावर लागलेल्या 14 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. मात्र आजची दमदार खेळी 10 चेंडू आणि 18 धावा या मास्टर्स क्रिकेट जीवनातील सर्वात मोठी खेळी राम यांची. यावेळेस मोठा फटका मारण्याचा कयास जरूर पाहायला मिळाला होता, पण नरेश मात्र येतोय आणि यावेळेस या षटकामध्ये काय होते तर मात्र लगातार 2 विकेटचं पतन पाहायला मिळते आणि महेंद्र भगत यांना परतावा लागेल. यावेळेस मात्र धावांना आकार आलेला आहे, पण लगातारच्या 2 चेंडू 2 विकेट पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती म्हणजे 30 धावा. आणि समोरचा फलंदाज निलेश मात्रे यांच्याविषयी नक्कीच मी माहिती पुरवेल मित्रांनो. असे 2 खेळाडू आहेत जुचंद्र मास्टर्स संघामध्ये ज्यांच्या खात्यावर सर्वाधिक षटकार आहेत. एक म्हणजे मी निलेश मात्रे यांचं नाव घेईल ज्यांच्या खात्यावर आतापर्यंत मास्टर्स क्रिकेटमध्ये मित्रांनो जवळपास 12 षटकार आहेत
आणि धावसंख्या जर पाहिली निलेश यांची तर 80 अधिक धावा निलेश मात्रे यांच्या खात्यावर. मतलब संजूला विसरता का म्हणे नवीन नौका फलंदाज संजय आहे. आणि संजय विषयी म्हणायचं गेलं तर कोण विसरणार ती कोळशेची स्पर्धा, जी स्पर्धा आपण मास्टर्स क्रिकेटची 5वी स्पर्धा पाहिलो होतो आणि त्याच स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समॅन उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक या मुलाने घेतलं होतं. यावेळी मात्र कुठेही कुठल्याही फलंदाजाने जर षटकार लगावला तर श्रीयुत अमित पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 आणि श्रीयुत मोहन रवींद्र पाटील यांच्याकडून रोख रक्कम 1000. म्हणजेच काय, एक षटकार मारा आणि 2000 रुपये कॅश करा. आणि निलेश मध्ये ती क्षमता आहे. यावेळी सुनायत गुलदीस बारकर प्रभाकर असेल स्ट्राईकवर. निलेश पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या खूप बाहेर चेंडू पीच होतोय, तितक्याच बाहेरून निघून जातोय. धावसंख्या एकने वाढेल, धावसंख्या झाली ती म्हणजेच 31 जवा. देण्यासाठी काय नाही आहे, कमवण्यासाठी काय नाही, पण खर्च मात्र अमाप केला जातोय. तो म्हणजेच बापाने संघाकडून पाहिजे. या वेळेस पदा डिफेंड करण्यासाठी फक्त धावा उरल्यात, त्या म्हणजे 7 चेंडू शिल्लक आहेत, ते म्हणजेच 13. प्रभाकर राईट आर्म ओव्हर. यावेळेस मोठा फटका येतोय, चेंडू जातोय, तो म्हणजे काऊ कॉर्नर सीमा रेषा पार. मोहन रवींद्र पाटील यांच्याकडून 1000 आणि अमित पाटील यांच्याकडून 1000. आणि नक्कीच खरोखरच हा 13वा षटकार मास्टर्स क्रिकेट जीवनात आणि एक आणखीन इतिहास मनीष मी तुझ्यापर्यंत पोहोचवेल, कारण हे मास्टर्सचा सामना सुरू आहे आणि खास करून म्हणायचं गेलं तर प्रमोद देखील आपल्या सोबत जुडले गेलेत. मास्टर्स क्रिकेटमध्ये मित्रांनो सर्वाधिक धावा नारंगी संघाचा प्रवीण गावड यांच्या खात्यावर आहेत, ज्यांच्या नावावर 2000 धावा आहेत. क्रमांक 2 आहे तो म्हणजेच मोहन घरत, ज्यांच्या खात्यावर जवळपास 1700 धावा आहेत. 1700 क्रमांक 3 वर आहे किशोर पाटील मॅन फ्रॉम एक्सर, ज्याच्या खात्यावर 1700 अधिक धावा आहेत. क्रमांक 4 वर आहे अलंकार तरी, ज्याच्या खात्यावर 1500 अधिक धावा आहेत. तर धावसंख्या होती 19. यावेळेस हा एक मिस्टर स्टोक आहे, जेल सुटला जातोय संजू यांचा संघ. इथे मात्र विजयी संपादन करतोय जुचंद्र मास्टर संघ, इथे जिंकतोय. नक्कीच अभिनंदन जुचंद्र मास्टर संघाचं, मात्र बापाने संघाचं देखील इथे मी आभार व्यक्त करतोय, कारण त्यांनी देखील एक चांगलं क्रिकेट आतापर्यंत प्रेक्षकांना दाखवलं. शेक हँड करूनच मैदानाच्या बाहेर जाईल.